मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उद्या औरंगाबाद दौऱ्यावर येत आहेत तत्पूर्वी शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी करून वातावरण निर्मिती केली जाते या बॅनरवर जय श्रीरामचा नारा दिला गेला आहे याचसोबत राज ठाकरे यांना श्रीरामाची मूर्तीसुद्धा भेट देताना असा फोटो देखील लावण्यात आलाय शहरातील मुस्लिम बहुल भागामध्ये मनसेनं हे बॅनर्स लावले आहेत त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरणार का यावर राजकीय चर्चांना आता उधाणार आहे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच पक्ष आता कामाला लागले आहेत आणि त्यामुळे मोठ्या नेत्यांचे दौरे सुरू झाले आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे चौदा डिसेंबर रोजी औरंगाबाद येथे येत आहेत आणि या दरम्यान हे जिल्ह्यातील पक्षाच्या कामाचा आढावा घेतील भाजपचे नेते अतुल भातकळकर यांनी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर निशाणा साधलाय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा काल एक्क्याऐंशी वाढदिवस वाढदिवसाला आणि या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये बोलताना खासदार अमोल कोल्हे यांनी शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी केलेल्या भाषणामध्ये असं म्हटलं की सव्वीस खासदार असलेल्या गुजरातमधील व्यक्ती पंतप्रधान होते तर अठ्ठेचाळीस खासदार असलेल्या महाराष्ट्रातून पंतप्रधान का होऊ शकत नाही असं विधान केल्यानंतर यावरून भाजपचे नेते अतुल भातकळकर यांनी खासदार अमोल कोल्हे यांना टोला आहे फरक आहे पराभवाच्या भीतीनं शरद पवार यांनी माढा मतदारसंघातून माघार घेतली पंतप्रधान मोदी वाराणसीतून निवडून आले त्यामुळं साडेतीन जिल्ह्यांच्या नेत्याशी मोदींची तुलना करू नका असं ट्विट अतुल भातकळकर यांनी केलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या नाशिकच्या दौऱ्यावर होते आणि यावेळी पत्रकार परिषद घेत त्यांनी एस टी कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ भूमिका मांडली यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका सुद्धा केली या दरम्यान त्यांना आगामी महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना राष्ट्रवादी एकत्र येणार का असा प्रश्न विचारण्यात आला या प्रश्नावर राज ठाकरेंनी अत्यंत अजब आणि आपल्या शैलीत उत्तर दिलं त्यामुळे इथं हशा पिकला आगामी महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना राष्ट्रवादी एकत्र येतील का असा प्रश्न राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली की ते मला काय माहीत तो प्रश्न त्यांना विचारा त्यांचं उत्तर मी कसं काय देऊ शकतो राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ साहित्य संमेलनासाठी नाशिकमध्ये आले होते ना मग त्यावेळी त्यांना हा प्रश्न विचारला का त्यांच्या पक्षाच्या प्रश्नाचं उत्तर मी कसं देऊ ह्यांच्या घरी पोरं होईल का तर त्याचं उत्तर मी द्यायचं का असं म्हणतानाच पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरेंनी हे विधान केलं आणि एकच हशा बिकला ओबीसीच्या राजकीय आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये उद्या महत्वाची सुनावणी पार पडणार आहे या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलेल्या आहेत मात्र काँग्रेस पक्षाचं मत स्पष्ट आहे जो की जोपर्यंत ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नये सर्वोच्च न्यायालयामध्ये उद्या होणाऱ्या सुनावणी दरम्यान राज्य सरकारच्या वतीनं उद्या हीच भूमिका मांडली जाणार आहे ओबीसीचे राजकीय आरक्षण कायम ठेवूनच या निवडणुका व्हाव्यात अशी अपेक्षा नाना पटोले यांनी व्यक्त केली यावेळी नाना पटोले असंही म्हणाले की ओबीसी आरक्षणाच्या विषयाबाबत मुख्यमंत्र्यांशी आपलं बोलणं झालंय अनेक ठिकाणी ओबीसी समाजानं मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय आणि हे लोकशाहीसाठी घातक आहे त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सरसकट रद्द करण्यात याव्यात अशी भूमिका काँग्रेसनं घेतली आहे जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये सशस्त्र पोलिसांच्या नवव्या बटालियनवर अतिरेक्यांनी बेछूट गोळीबार केला आहे अतिरेक्यांनी केलेल्या या अंधाधुंद गोळीबारामध्ये दोन पोलीस शहीद झाले आहेत तर बारा पोलीस जखमी झाले आहेत दरम्यान या सर्व जखमी पोलिसांना तर जवळच्या रुग्णालयामध्ये तातडीनं उपचारांसाठी दाखल करण्यात आले त्यांच्यावर तातडीनं उपचार करण्यात ता आले आहेत श्रीनगरच्या चौक परिसरामध्ये पोलिसांच्या बसवर बस अतिरेक्यांनी हल्ला केला या हल्ल्यानंतर पोलिसांनीही त्याला चोख प्रत्युत्तर दिलं मात्र पोलिसांचं उलट प्रत्युत्तर तर सुरू होताच अतिरेक्यांनी या परिसरातून पलायन केलं या हल्ल्यामध्ये दोन पोलीस मात्र शहीद झाले आहेत तर बारा पोलीस जखमी झाले आहेत